शगुन कलेक्शन दिग्रस 50 वर्षाच्या HAKI हाजी अब्दुल करीम इस्माईलच्या यशस्वी सेवेनंतर नवीन स्वरूपात शगुन कलेक्शनचा शुभारंभ झालाय। शगुन कलेक्शनच्या नवीन रेडीमेड शोरूम रूमला अवश्य भेट द्या। मेन्स वेअर, किड्स वेअर, लेडीज वेअर, शूटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल, साडी, हँडलूम मिळण्याचे एकमेव ठिकाण शगुन कलेक्शन, मेन लाईन दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। यवतमाळ वाशिम लोकसभेकरिता कामाला लागाचा मुख्यमंत्र्याचा आदेश असताना सुद्धा पहिल्या यादीत नाव का नाही? भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न। माजी राज्यमंत्री संजय देशमुखांची एक तर्फी बॅटिंग सुरू। कॅप्टन प्रशांत सुर्वे व ऍडव्होकेट अर्चना सुर्वे प्रचाराच्या मैदानात उतरले। विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच तिकीट मिळाली पाहिजे याबाबत खासदार गवळी समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना भावना गवळी यांनाच तिकीट मिळेल असा शब्द देऊन कार्यकर्त्यांना कामाला लागा असा संदेश दिला। परंतु काल 8 उमेदवारांची नावे घोषित झाली, त्यामध्ये भावना गवळींचे नाव नसल्याने खासदार भावना गवळी समर्थक अचंबित झाले। निवडणुकीची तारीख झपाट्याने समोर येत असताना अद्यापपर्यंत तिकीट जाहीर न झाल्याने खासदार भावना गवळी प्रचंड प्रमाणात माघारी पडले आहेत। तसे पाहता मागच्या महिन्यात खासदार भावना गवळी यांनी मतदारसंघात धुवाधार प्रचार केला करा, परंतु गेल्या काही दिवसापासून प्रचार सोडून भावना गवळी यांना मुंबई दिल्ली वारी करावी लागत आहे। इकडे मात्र माजी राज्यमंत्री संजय देशमुखांची एक तर्फी बॅटिंग सुरू आहे। प्रचाराचा झंझावात सुरू असून मतदारसंघातील मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद बघून संजय देशमुख स्वतः भारावून गेले आहेत। तिकिटाच्या शर्यतीत असणारे सुरवे दापंत्य संजय देशमुख यांना उमेदवारी घोषित होताच कॅप्टन प्रशांत सुर्वे व ऍडव्होकेट अर्चना प्रशांत सुर्वे यांनी स्वतःहून प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे। शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार जाहीर होण्यास आणखी काही विलंब होत असेल तर प्रचाराकरिता मतदारापर्यंत कसे पोहोचायचे हा प्रश्न उमेदवारांना पडला आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचा अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।